तालुक्यातील आखाडे येथे जनावरांवर आलेल्या लंपी साथीच्या आजारावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे। त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपापली जनावरांचे लसीकरण करून घ्यावं असंही आवाहन करण्यात आलंय। साक्री तालुक्यातील आखाडे येथे लंपी साथीच्या आजारावर लसीकरण करण्यात आले। साक्री तालुक्यातील आखाडे गावात बैलांवर आलेल्या साथीच्या रोगांमुळे लसीकरण मोहीम राबविण्यात आली। विविध सोसायटींचे चेअरमन किशोर कापडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकरे भुऱ्यामोरे यांच्या पाठपुरामुळे सदर लसीकरण राबविण्यात आले। निजामपूर जैताने पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर सोनार व त्यांचे कर्मचारी यांनी सदरची लसीकरण मोहीम पार पाडली। डॉक्टरांनी लंपी आजाराची लक्षणे ग्रामस्थांना सांगितली, लसीकरणाचे महत्व ग्रामस्थांना समजावले। सर्व बैल गाय म्हैस यांना लस टोचून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। महत्वाचं म्हणजे हा जो आजार हा एक साध्या माशींमुळे होतो हा, आणि हा एका जनावरापासून दुसऱ्याला होतो, म्हणून ज्याला झालेलं आहे त्याला थोडं वेगळंच ठेवा, नाही ज्याला झालं त्या दुसऱ्याला होऊन जाईल। आणि सगळ्यात महत्वाचं प्रिकॉशन असं घ्यायचं, माशाचा बंद माशी तर माशी कसं काय तिचा अटकाव होईल, ते लिंबाचा पाला झाला किंवा काय स्वच्छता ठेवा, एवढं महत्वाचं। डॉक्टर साहेब आणि कुठला रोग आहे बरा? हा लंपी स्किन डिसीज म्हणजे कातडीचा आजार आहे। बरोबर, हा नवीनच आहे। एमडीटीव्ही साठी विकास महिरे निजामपूर। एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका।